या बातमी से प्रायोजक आहे ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। सोलापुरात 2 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसानंतर जिल्हा परिषदेच्या गेटसमोरील मोठं लिंबाचं झाड उन्मळून पडलंय। हे झाड एका कटिंग दुकानावर पडल्यामुळं मोठं नुकसान झालंय। गजानन हेअर स्टाईल असं त्या दुकानाचं नाव आहे। सकाळच्या सुमारास झाडाच्या फांद्या कापून काढण्याचं काम सुरू होतं। या दुर्घटनेमुळं सलून दुकानदाराचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे। सामाजिक कार्यकर्ते सादिक नदाफ यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलाय, जो सध्या चांगलाच चर्चिला जातोय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।